केडगाव जागरूक नागरिक मंच यांच्या वतीने आणि सद्दाम शेख यांच्या सहकार्याने केडगाव येथील डॉन बॉस्को कोविड सेंटर तसेच शिवांजली कोविड सेंटर येथे अन्नदान करण्यात आले. या अभूतपूर्व संकट समयी रुग्णसेवा ही मंच आपली कर्तव्य समजतो असे गौरवोद्गार मंचाचे अध्यक्ष विशाल पाचारणे यांनी काढले. मंचाने कोरोना महामारीच्या संकटात सामाजिक बांधिलकी जपत समाज उपयोगी उपक्रम हाती घेऊन समाजाप्रती योगदान सुरूच ठेवलंय असे गौरवोद्गार सद्दाम शेख यांनी या कार्यक्रम प्रसंगी काढलेत. आज केडगाव जागरूक नागरिक मंच व सन्माननीय सद्दाम शेख यांच्या सहकार्याने केडगाव येथील जे कोविड सेंटर आहे, डॉन बॉस्को कोविड केअर सेंटर व शिवांजली कोविड केअर सेंटर, येथे मंचाच्या वतीने संध्याकाळच्या एक वेळच्या जेवणाची व्यवस्था मंचाच्या वतीने व मंचाच्या सदस्यांच्या सहकार्याच्या वतीने आपण आज या ठिकाणी केलेली आहे. तरी आपली भारतीय संस्कृती ज्या पद्धतीने सांगते की अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे, आणि या कोरोना संकटाच्या महामारीच्या काळामध्ये आज ही अत्यंत मूलभूत गरज झालेली आहे. सामाजिक आहेत, जसं की आरोग्य केंद्र या ठिकाणी कर्मचारी असतील किंवा येणारे रुग्ण असतील किंवा लसीकरणासाठी येणारे व्यक्ती असतील, त्यांना पाण्याची सोय इथून मागे मंचाच्या वतीने केलेली आहे. तसेच इथून पुढच्या काळातही अन्नदानाची व्यवस्था केडगाव जागरूक मंचाने करण्याचा मानस त्या ठिकाणी ठेवलेला आहे. तरी एक प्रार्थना करतो की सर्वांना निरोगी आरोग्य व आयुष्य लवकरात लवकर त्या ठिकाणी या कोरोनातून बाहेर येऊन मिळावं. सर्वे भवंतु सुखीन, सर्वे संतु निरामय, एवढी प्रार्थना करतो. या कार्यक्रमाला लॉयन किंग ग्रुप आणि शिवरत्न प्रतिष्ठानचे मोलाचं सहकार्य लाभलं. यावेळी प्रवीण पाटसकर, गणेश पाडळे, किशोर पाटील, मंदार सटणकर, शुभम पाचारणे, युवराज शिंदे, जनार्दन भोजने यांच्यासह मंचाचे सदस्य उपस्थित होते. प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.